चंद्रकांत हिंगमिरे यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारत केलेली निस्पृह आणि निस्वार्थी सेवा ही अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार बृहन्वट होटगीचे डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले. सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रातील कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आणि सर्वमित्र म्हणून परिचित असलेले चंद्रकांत सिद्धप्पा हिंगमिरे यांच्या सरूचंद्र या आत्मचरित्राचं प्रकाशन बृहन्मठ होटगीचे षटस्थल ब्रह्मी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी 6 वाजता भवानीपेठेतील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडलं. याप्रसंगी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, पालिका सभागृहनेते संजय कोळी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत हिंगमिरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित असा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चंद्रकांत अण्णा हिंगमिरे गौरव समितीच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला. दरम्यान समितीचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी उपस्थितांचं स्वागत केल्यानंतर स्वागताध्यक्ष उल्हास पाटील यांनी प्रास्ताविक करून या सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला. आणि लवकर सिद्धारामेश्वरी प्रार्थनापासून की शतायुष्य होऊ दे आणि पुन्हा याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण इथं घेऊ. धन्यवाद. पण ते जगत असताना त्या पुस्तकामध्ये तिने लिहिलेलं आहे की जेव्हा आपण अनेक मित्रांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, मी त्यांना विचारले की बाबा की तुला प्रेरणा कशी मिळाली, तर उद्यापूर हनुमानला जाताना चंदू दशमाने ते स्वामी त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना या दोघांनी त्याला प्रेरणा दिली. मला वाटतं 1915 साली त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. पुस्तक लिहिल्यानंतर आज त्या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त महत्व त्यांनी गोळा केलं आहे आणि लोकांची नावं आहेत मी या ठिकाणी घेत नाही आहे, पण तरी देखील त्या सर्व मित्रांचं त्यांनी या ठिकाणी चुकता व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे या ठिकाणी केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणल्यानंतर की त्याची धर्मपत्नी कैलासवासी सरोजिनी वहिनी त्याचं या ठिकाणी त्यांनी अवश्य उल्लेख केलेला आहे. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी चंद्रकांत हिंगमिरे यांच्या एकूणच कार्याचं कौतुक करताना स्पष्ट बोलणारे, माणसं जोडणारे, सर्वांना प्रेरणा देणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात असं सांगून त्यांच्या आत्मचरित्राबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला. ज्या माणसाने आपल्या आयुष्यात स्पष्ट बोलणं हे कळलं त्याच्या मनात कपट नाही असा माणूस मी पुढं त्यांच्याशी कायम दोस्ती वाढविल. पण अण्णाचा आता काय मत आहे मला माहित नाही, पण अण्णा आहे, अण्णा हा माझा आहे एवढं तरी नक्की आहे. आणि त्यामुळे सातत्यानं त्यांच्याबरोबर असलेलं प्रेम एक मार्गदर्शक म्हणून माझ्या मोठ्या भावासारखा त्यांनी माझ्या मागायला मी कुठे सुटलं तर मला फोन करतात, मला बोलून घेतात, लोकांनी विचारतात पालकमंत्री तुमच्याकडे उशिरा काय येतात, पण मला काहीतरी त्यांना वेगळं सांगायचं असतं की बाबा तुझ्या घरी नाराज आहेत किंवा तू इथं सुटतो, तू इथं सुटत असताना ती दुरुस्ती कशी करायला पाहिजे हे मार्गदर्शन त्यांच्या हातात घडतो. म्हणून मी सातत्याने त्यांच्या बरोबर त्यांच्या सान्निध्यात राहतो आणि अण्णाच्या बरोबर राहिलेले सगळे मित्र मंडळी केवळ अण्णाच प्रेम करत येतात, त्यांचे सगळे कंपनी आपण राहिले म्हणजे या सगळे कंपनी आता माझ्यावर सगळेच प्रेम करू लागलेले आहेत. त्यामुळं अण्णाचं एवढं व्यक्तिमत्व आहे केवळ आपलंच नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असा अण्णा आज खरंच त्यांना दीर्घायुष्य लाभू. डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनीही आपल्या संसाराबरोबरच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन निस्वार्थी वृत्तीनं समाजसेवा करण्याचं चंद्रकांत हिंगमिरे यांचं कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं आपल्या आशीर्वचनात म्हटलं. ಏನೋ ನನಗೆ ಏನು ಬೇಡ, ನನಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಾಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾನೊಂದು ಏನಾದರೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಂತ ಇದ್ದರೂ ಕೂಡ
ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಆಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಬ್ರಿಟಿಷರ ಸಮಾಜದ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಒದಗಿಸಿ ಬಂದಂತ ಯಾರ ಮನೆ ಬಂದವರಿಗೆ ಬನ್ನಿ ಮುಂದೆ ಮಾಡಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಹಿತ ಗುಡಿಗಳನ್ನ ಮಾತಾಡಿ ತಮ್ಮ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಏನು ಅನೇಕ ತಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಅಂಗಡಿಗಳು ಶಾಸಕರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ತೋರಿ ನಾವೇನು ಹೋಗೋದು ಏನು ಒಯ್ಯಾಗಲ್ಲ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸಾಕಂತೇಳಿ ಸಕಲರಿಗೆ ಗಮನಿಸಿಕೊಂಡು ಇರುತ್ತೆ ಆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾತ್ರ ಆ ಒಂದು ಪರಿವಾರದಿಂದ ತೋಡು ಇಷ್ಟೊಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಅಂದರೆ ಕೇವಲ ನಿಮ್ಮ ಡಿಗ್ರಿಗಳನ್ನು ತೋರಿಸಿ ಕವಿಯಾಗದ ದಿನ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಒದಗಿಸುವ ಕವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಸುಭಾಷ್ ಕಲ್ಶೆಟ್ಟಿ ಯಾನಿ ಕೇಲ. या प्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील, तुकाराम काळे, सिद्धाराम पाटील, उमाकांत कांबळे, दत्तकुमार साखरे, आझम सैफन, रंगनाथ बंकापूर आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट एम के पाटील, ॲडव्होकेट बसवराज शेटे, वीरेंद्र हिंगमेरे, संजय तोडकरी, केदार खोबरे, राजेंद्र इंडे, खलीफा वडतिले, मल्लीनाथ सोलापुरे, सागर अतनुरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी चंद्रकांत हिंगमिरे मित्रपरिवाराची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.